नवापूरचा शेतकरी रमेश त्याचं नशीब खूपच वाईट होतं. एक एक करून त्याची सगळी शेती विकून गेली होती. त्याच्याजवळ एक छोटीशी फक्त जमीन राहिली होती, ज्यावरती तो एक छोटी मोठी शेती करून त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं पोट भागवत होता. पण गावातल्या जमीनदाराची नजर त्याच्या त्या छोट्याशा शेतीवरती होती. अरे भाऊ रमेश, तू एवढ्या छोट्याशा शेताचं काय करशील? अरे याला पण मला विकून टाक. सावकार साहेब, जर ही शेती पण मी विकून टाकेन तर मी खाणार काय? अरे दुसऱ्या जागी जाऊन नोकरी करशील, गाव सोडून देशील. तुम्ही जाऊन दुसरे कुठेतरी जमीन विकत घ्या. चेदीलाल, जेव्हा पण इथून तिकडे पर्यंत माझी जमीन बघतो ना, मधा त्याच्या जमिनीचा तुकडा दाग सारखा नजर येतो मला. या दागेला ना एका शाईने धुवून टाका. शाईने? ते कस काय? ते सर्व तुम्ही माझ्यावर सोडा. आणि संध्याकाळी छेदी लाल शेतीतून निघालेला रमेशला अचानकपणे भेटतो आणि म्हणतो, अरे रमेश यार, तू इकडे फिरतोयस? तुला माहितीये आपली सरकार शेतकऱ्यांसाठी काही ना काही करत असते. आज ते शेतकऱ्यांना 5,000 रुपये देत आहेत. सगळे शेतकरी घेऊन गेलेत, तूच राहिलाय. अरे मला तर माहितीच नव्हतं. आता तर माहित पडलं ना. जा मग लवकर सावकाराच्या घरी जाऊन एका कागदपत्रावर सही कर आणि 5,000 घेऊन ये. रमेश आनंदाने तेथे जाऊन त्याच्यावरती साइन करून 5,000 रुपये घेतो. खूप महिन्यानंतर त्याच्या घरी डब्बा भरून किराणा येतो. पण दुसऱ्या दिवशी जसं तो त्याच्या शेतामध्ये जातो, जमीनदार त्याला थांबवतो. अरे 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 रमेश, कुठे येतोयस? आजपासून हे शेत माझं आहे. अरे तुमचं कसं? हे तर माझं आहे. अरे भाऊ, कालच तू 50,000 रुपये घेऊन हे शेत माझ्या नावावर केलंय. हे बघ, तू पेपरवर सही पण केली आहे. हे तर सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेबद्दलचे कागदपत्र होते. अरे 5,000 नाही भाऊ, 50,000. हे बघ, 5 नंतर 4 0. रमेश खूप विनवणी करतो पण जमीनदार त्याचं एक ऐकत नाही. छेदीलाल त्याला धक्का देऊन शेतामधून बाहेर काढतो. आता रमेश पूर्णपणे तुटलेला असतो. विचार करतो की त्याच्या कुटुंबाला उपाशी मरताना पाहण्यापेक्षा तो स्वतःच मरून जाईल. आणि जाऊन एका मोठ्या डोंगरावरून उडी मारतो. पण तिथे खाली असलेल्या वाळलेल्या गवताच्या कुटीवरती जाऊन पडतो. कोण आहेस तू? तुला जर झोपडीच तोडायची होती तर सरळ सरळ तू तोडली असते. तुझे हात पाय तुटले असते तर? मी तर मरण्यासाठी कुदलो होतो बाबा, पण इथे पण मला माझ्या किस्मतनं धोका दिला. दुखी वाटतोयस बाळा मला तू. काय सांगू बाबा तुम्हाला, किस्मत तर मला धोका देते. गावातल्या सावकारांना पण मला धोका दिलाय. माझं सर्व शेत हडपलं. परिवाराला जर भूक मारण्यापेक्षा मेलेलंच बरंय, ते चांगलंय. अरे तुझ्या मरण्याने तुझ्या परिवाराचं भलं नाही होणार आहे, ते तर आणखीन भूके मरणार. आता मी काय करू बाबा? माझ्याकडे तर जमीन सुद्धा नाहीये. बाळा, जमिनीवर दोनच प्रकारच्या माती आहेत जे सगळंच पैदा करू शकते. एक जमिनीची माती आणि दुसरं हे मनुष्याचं शरीर जे स्वतः मातीपासून बनलंय. जर ते माती उत्पन्न पैदा करू शकते तर ही माती का नाही? मला काही कळत नाहीये बाबा. जा, आजपासून तू मनुष्य नाहीये. तू आपल्या स्वतःमध्येच एक शेत आहेत. तुला जे वाटत या मातीत म्हणजेच तुझ्या शरीरामध्ये उगवू शकतो. तू उगवण्याचा विचार करून जे पण खाशील ते तुझ्या या मातीमध्ये उगवेल. रमेश घरी पोहोचतो. त्याची बायको त्याची गोष्ट ऐकून त्याला सांत्वन करते. जरी जमीनदाराने तुमची शेती हडपून घेतली असेल पण तुम्ही मरण्याचा विचार नका करू, नाहीतर माझं काय होईल, आपल्या मुलांचं काय होईल. अरे पण मी जगून पण काय करू? जर माझ्याकडे आणखी शेती असती तर किती प्रकारचे फळं विकून मी तुम्हाला खाऊ घातलं असते. त्याची बायको त्याला एका प्लेट मध्ये एक सफरचंद, एक केळ, एक द्राक्ष आणि एक चिक्कू देते. हे आपल्या शेतातले शेवटची फळं आहेत, खा. नाही नाही, हे आपल्या बाळासाठी ठेव. काय आपण त्याला भूक झोपवायचं?
तिच्यासाठी स्वयंपाकघरात ठेवला आहे, त्यासाठी तर तुम्हाला एक एकच दिला आहे। जर मी याची शेती करू शकलो असतो। रडत रडत तो एक एक फळ खाऊन झोपून जातो। रात्री अचानक त्याचं शरीर कापू लागतं आणि त्याच्या एका हातात सफरचंद, दुसऱ्या हातात चिक्कू, डोक्यावरती द्राक्ष आणि कमरेवरती केळी उगतात। तो फळांची पूर्णपणे शेती बनला जातो। त्याची बायको त्याला बघते आणि आश्चर्यचकित करते। अरे हे काय आहे ओ? अरे बापरे, हे सगळं काय आहे? तेच तर, तुमच्या शरीरावरती हे सगळी फळं कशी आली? अरे तेच तर, हे जे सगळं उगवलंय हे तर मी झोपायच्या आधी खाल्लं होतं। याचा अर्थ ते बाबा खरे बोलत होते। आता मी मनुष्यातून शेती बनलोय। शेतीची इच्छा ठेवून जे पण खाईल ते सगळे शरीरातून उगवेल। काय? इथं दुसऱ्या दिवशी जमीनदार मार्केट मध्ये फळ विकत असतो। सगळे जण त्याच्याकडनं फळ विकत घेत असताना रमेश बाबतीत बोलत असतात। अरे रमेश, किसानच्या फ्रूटची तर गोष्टच वेगळी आहे। हो, त्याच्या फळांना हात लावताच स्वाद येतो। अरे तो आता काही कामाचा नाही राहिलाय। आता त्याच्या शेतातले फळ खाण्याचा विचार सोडून द्या, कारण त्याच्याकडे आता कुठली शेती नाहीये। अरे ते काय आहे? अरे हा तर रमेश आहे। अरे तुला माझ्या शेतातले फळ खूप आवडतात ना, तर घ्या। मी तुमच्या सर्वांसाठी स्वतः शेत भरून आलोय। बोला बोला, कुठलं फळ हवंय? मला ऍपल, मला केळी, मला अंगूर आणि मला चिकू। अरे सावकार भाऊ, हे काय आहे? अरे काही नाही काही नाही, देऊ दे। काही वेळानंतर त्याचे सर्व फळ खतम होऊन जाईल ना, तर सर्व आपल्याकडे जाईल, चिंता न करू। अरे रमेश भावा, तुम्ही तर काहीतरी वेगळंच दुकान बनवलं। मला 1 किलो पेरू हवा होता। अरे तर माझ्याकडनं घ्या। तेव्हा ते बघतात, रमेश त्या बाईच्या हातातला पेरू घेऊन खाऊन टाकतो। आता अमृतच्या शेतातून तुम्हाला जेवढे हवे तोडून घ्या। हे घ्या, जेवढे पाहिजे तेवढे घेऊन घ्या, आणि ज्या लोकांना जे फ्रूट्स हवेत ते घेऊन घ्या। हे शेती तुमच्यासाठीच आहे। पूर्ण दिवस हीच गोष्ट चालू राहते। जे कोणी कस्टमर येतात आणि त्यांना जे कोणतं फळ हवं असेल ते तिथून तोडत असतात आणि त्या जागेवरती दुसरं फळ उगवलं जातं। आणि हे बघून जमीनदार विचारात पडतो। सगळे जण रमेश कडून फळ खरेदी करून निघून जातात आणि जमीनदाराची फळं जशी का तशी तिथेच पडून राहतात। दुसऱ्या दिवशी जमीनदार तेच राहिलेली फळं घेऊन बाजारात येतो, तर तो बघतो फळाचं बनलेलं झाड रमेश सगळ्या कस्टमर्सना त्याच्या बॉडीतून निघालेले फळ विकत असतो। अरे कमाल आहे, रमेश सारखा एक छोटा मनुष्य माणसातून एक शेती कसा बनला? हा जमीनदार भावा, तुमची फळं सोडा, तुम्ही पण रमेश कडून फळं घ्या। ह्याची फळं पूर्णपणे ताजी ताजी आहेत। आता ह्या शेतीतून पूर्ण ताजी फळं आपण तोडू शकतो, हो ना? तर मग कोणी तुमच्याकडून का घेईल? सावकार साहेब, या प्रकारे तर तुमचे फळं कधीच नाही विकले जाणार। आपल्याला काहीतरी करावंच लागेल, हे तर खरं आहे। दुसऱ्या दिवशी जमीनदार येतो आणि बघतो फळाचं झाड बनलेला रमेश तिथं बसून सगळ्यांना फळ विकत आहे। जमीनदार त्याच्या जवळ जाऊन त्याचे पाय पकडतो। अरे बस पण कर रमेश भाऊ, अशा प्रकारे तर मी गरीब होऊन जाईल। माझे फळ तर सळत आहेत। तुझ्या शेतातून जे तू शेती करायचा ते चांगलं होतं। कमीत कमी काही फळं माझे पण विकले जायचे। हे घे तुझ्या शेतीचे कागदपत्र, आजपासून तुझी शेती तुझी। आणि मला माफ कर भाऊ, आजपासून मी कोणावर कसला जुलम नाही करणार की तो मनुष्य शेती बनेल आणि माझ्यावर भारी पडेल। जमीनदाराने पेपर देताच रमेशच्या अंगावरची सगळी फळं तुटून खाली पडून जातात। साधूचं बोलणं खरं होऊन जातं। रमेश शेतापासून पुन्हा माणूस बनतो आणि पहिल्यासारखं त्याची शेती करून तो त्याचं आयुष्य सुख आणि आनंदाने जगू लागतो।